नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आयुर्वेद आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आजकाल अनेक जणांना स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे कंबरदुखी होते कमरेमध्ये दुखतं आणि ती वेदना जी असते ना ती खाली पायामध्ये सुद्धा जाते चालल्यावर थोडं चालल्यावर कमरामध्ये शिलका मारायला लागतात पाय जड वाटतो पायामध्ये ठणके होतात तर हा जो सगळा प्रॉब्लेम असतो ना त्याला लंबार स्पॉडिलायटीस असं म्हटलं जातं म्हणजे कमरेचे जे मणके असतात ते झिजतात आणि त्याच्या खाली जी डिस्क असते चकती असते तिच्यामध्ये ती घसरते आणि त्यामुळे त्या घसरलेल्या चकतीचा जो प्रेशर आहे तो बाजूच्या नाड्यांवर होतो आणि कंबर दुखायला लागते ह्याला सियाटिका असं सुद्धा म्हणतात तर अशा प्रकारचा त्रास जर तुम्हाला असेल कंबरदुखी आहे सियाटिका आहे एल्फाय एस वनमधली नस दबलेली आहे गॅप पडलेला आहे अशा प्रकारचा जर त्रास तुम्हाला असेल तर एक सोपा घरगुती उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसंच झीज तुमच्या शरीरामध्ये इतरत्र पण होत असेल म्हणजे तुमचे कमरेचे मणके झिजत आहेत किंवा तुमचे मानेचे मणके झिजत आहेत किंवा गुडघेदुखी तुम्हाला चालू झालेली आहे गुडघेच्या ठिकाणचे सांदे हे झिजायला लागले आहेत तर अशा त्रासामध्ये सुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता नक्की करा आम्ही बऱ्याचशा पेशंटला हा उपाय करायला सांगतो आणि त्याचा फायदा सुद्धा त्यांना चांगला होताना दिसतो तसंच जसं आपल्या हाडांमध्ये झीज होते तसेच कधीकधी आपल्या मेंदूमध्ये सुद्धा झीज होते हो मित्रांनो आपल्या मेंदूमध्ये में सुद्धा झीज होते आणि त्यामुळे सारखा आजार व्हायला लागतो आपल्या मेंदूमध्ये में एक सबस्टॅन्शिया नायग्रा नावाचा एक भाग असतो आणि त्या ठिकाणी जेव्हा झीज होते त्यावेळी पार्किन्सोनिझम नावाचा आजार होतो त्यामध्ये काय होतं की ह्यामध्ये हात आहेत ना तसे कापायला लागतात तसंच बॉडीमध्ये एकदम स्टिफनेस येतो आणि चालायला वगैरे जमत नाही म्हणजे एकदम चालण्यामध्ये जी स्विफ्टनेस असतो ना तो कमी होतो हळूहळू चालायला होतं तर अशा प्रकारचा त्रास जरी असेल ना तरीसुद्धा हा जो उपाय आहे तो करता येईल त्याने फायदा हा होऊ शकतो तर हा उपाय कोणता आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे हा उपाय किती दिवस करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढे जाण्याआधी मित्रांनो जर तुम्ही आमच्या आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आमच्या चॅनलवर आम्ही अशाच पद्धतीने आपल्या आरोग्यासंदर्भात उपयुक्त अशी माहिती वरचेवर प्रदर्शित करत असतो त्यामुळे हे व्हिडिओ आपल्याला नक्कीच फायद्याची ठरतील तेव्हा हा आमचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला नोटिफिकेशनचं बेल आयकन दाबून ठेवा त्यामुळे आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा आपल्याला तुमच्या घरातलीच जी लसूण असते त्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला एक औषध बनवायचं आहे सोपा उपाय आहे कसा करायचा ते सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे बघा याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आजकाल आपण बघतो ना की ही जी डिजनरेटिव प्रोसेस आहे जी शरीरामध्ये झीज होण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर होताना दिसते अनेकजणं आपण बघतो ते वयाच्या चा तीस चाळीस पन्नासाव्या वर्षामध्येच त्यांच्या शरीरामध्ये झीज चालू होते हाडं झिजायला लागतात आणि त्यामुळे मग सियाटिका आहे किंवा स्पॉन्डिलायटिस आहे अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे व्हायला लागलेत तर याचं मूळ कारण जे आहे ना ते आपल्या पचनशक्तीवरच असतं आपला पचन आपण जे खातो खाल्ल्यापासून एक पोषक रस तयार होतो आणि हा पोषक रस जो असतो तो सगळ्या शरीराचं पोषण करत असतो पण हा पोषक रसच जर व्यवस्थित तयार नाही झाला तर आपल्या हाडांचं पण पोषण व्यवस्थित होत नाही आणि परिणामी हाडांची झीज होते तसंच काय आहे की अनेक जणांचं काम हेवी असतं भरपूर काम असतं व वजन उचलायचं काम असतं तसंच काही जणांचं रात्रीचं जागरण वारंवार होत असतं काही जणांचं हेवी काम नसतं व्यायाम बिलकुल नसतो परंतु दिवसभर चुकीच्या पोझिशनमध्ये त्यांचं बसणं होत असतं आणि त्यांना ॲसिडिटी पोट साफ न होणे पोटामध्ये गॅसेस होणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स पण होत असतात तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचा परिणाम जो असतो ना तो हळूहळू आपल्या हाडांवर होत असतो सुरुवातीला आपल्याला काय एक दोन वर्ष जाणवत नाही ॲसिडिटीचा प्रॉब्लेम पण जशी जशी ॲसिडिटी जुनी होत जाते तसं तसं जो पोषक रस असतो तो चांगला तयार होत नाही आणि त्याचा परिणाम पुढे पुढे आपल्या धातूंवर व्हायला लागतो तर हे जे औषध आपण या ठिकाणी बनवणार आहोत हे एक प्रकारचं रसायन आहे रसायन म्हणजे काय एक प्रकारचं टॉनिक स्वरूपाचं हे औषध आहे आपले जे धातू आहेत रसरक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्र यातला अस्थिधातू मांसधातू शुक्रधातू मज्जाधातू या धातूंना शक्ती देण्याचं काम हे लसूणच्या ह्या आपण जे रसायन करणार आहोत त्याने होणार आहे तर हे औषध कसं बनवायचं कशा पद्धतीने सेवन करायचं ते आपण बघूया तेव्हा मित्रांनो जर तुम्हाला स्पॉन्डिलायटीसचा त्रास असेल कंबरदुखीचा त्रास असेल तुमचे मणके जे आहेत ते झिजले असतील मणक्यांमध्ये गॅप आला असेल पाय दुखत असेल कंबरदुखी होत असेल गुडघेदुखी होत असेल तुम्हाला पार्किंगसो निजमसारखा त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा आता आपण बघूया त्याची डिटेलमध्ये प्रोसेस कशी करायची ते हे पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लसूण लागणार आहे लसणाच्या पाकळ्या आपल्याला लागणार आहेत लसणाची पाकळी जी आहे ती सोलून घ्यायची आहे सुरुवातीला तुम्ही तीनच लसणाच्या पाकळ्या घ्या अर्धा कप दूध लागेल अर्धा कप पाणी लागेल आणि एक पाव चमचा देशी गाईचं तूप या ठिकाणी आपण वापरणार बघा मित्रांनो लसूण जी आहे ना ती आयुर्वेदामध्ये सुद्धा अतिशय एक महत्त्वाचं असं औषध आहे लसूण ही भग्नसंधानकारक आणि अस्थिसंधानकारक म्हणून सांगितलेली आहे म्हणजे काय की हाडं जी आहे ना ती जोडणारी अशी लसूण सांगितलेली आहे तसंच लसूण ही बल्यपण आहे आणि धातूंना पोषण देणारीसुद्धा आहे लसूण ही उष्ण आहे लसूण ही स्निग्ध आहे आणि पोटामधले गॅसेससुद्धा कमी करणारी अशी लसूण आहे त्यामुळे सगळ्या अर्थाने लसूण ही जे मणक्यांचे आजार असतात किंवा डिजनरेटिव्ह प्रोसेस असते त्याच्यामध्ये अतिशय उपयुक्त असं काम करते लसूण ही एक एक प्रकारचं उत्तम रसायन आहे आणि ही लसूण जी आहे ती आपण दुधामध्ये शिजवणार आहोत क्षीरपाक नावाचा जो प्रकार आहे तो आपल्याला करायचा आहे आयडियली एक कप जर तुम्ही दूध घेतला तर त्याच्यामध्ये आठ कप पाणी टाकायला हवं पण मी तुम्हाला सोयीसाठी समप्रमाणात सांगितलं आहे जर तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही आठ पट पाणी टाकूनसुद्धा ह्या लसणाचा क्षीरपाक तयार करू शकता या ठिकाणी मी तुम्हाला तीन लसूण सुरुवातीला घ्यायला सांगितले आहे पाच लसूणसुद्धा तुम्ही घेऊ शकता जनरली मी पेशंटला तीन लसूण पाच लसूण सात लसूण नऊ लसूण असं वाढवत जायला सांगतो म्हणजे पहिल्या दिवशी तीन लसूण घ्यायची दुसऱ्या दिवशी पाच घ्यायची तिसऱ्या दिवशी सात घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही वाढवत जाऊनसुद्धा हे लसूण रसायन याचं सेवन करू शकता परंतु जर तुम्हाला वर्धमान लसूण रसायन म्हणजे वाढवत जाऊन लसूण जर घ्यायची असेल तर मात्र तुम्हाला जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना संपर्क करूनच हे औषध घ्यायला हवं कारण लसूण मित्रांनो ही उष्णसुद्धा आहे लसूण ही रक्त आणि पित्त प्रकोप करणारीसुद्धा आहे त्याच्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये आधीपासून उष्णता अधिक प्रमाणामध्ये असेल तर मात्र तुम्हाला ही त्रास देऊ शकते पण इतका भयंकर काही त्रास देत नाही लसूण समजा तुम्हाला गरमी असेल तुमच्या शरीरामध्ये तर कदाचित तुम्हाला थोडंसं तोंड येऊ शकतं किंवा हातापायाची जळजळ करू शकते हलकेसे चक्कर वगैरे वाटू शकते किंवा थोडंसं तुम्हाला संडासच्या ठिकाणी गरम झालं आहे असं वाटू शकतं तर अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रॉब्लेम जर व्हायला लागला तर मात्र तुम्हाला लसूण क्षीरपाक हे जे औषध आहे ते बंद करायला हवं किंबहुना तुम्हाला जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना संपर्क हा करायला हवा पण जर काय होत नाही आहे तुम्हाला त्रास तर तुम्ही निश्चितपणे हे औषध साधारणपणे दीड महिना ते दोन महिनापर्यंत घेऊ शकता जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत असाल तर तीन लसूनच घ्या जास्त घेऊ नका कारण काही दिवस घेतल्यानंतर थोडीशी उष्णताही वाढू शकते पण जर तुमच्या जवळपास आयुर्वेदिक वैद्य आहेत तर वर्धमान लसून शिरपाकचा प्रयोग जरूर करा त्यामुळे प्रचंड चांगला फायदा होतो कारण आपण तीन लसूणपासून एकवीस लसणापर्यंत हा प्रयोग करत असतो आणि त्याप्रमाणे आपण दुधाचं प्रमाणसुद्धा वाढवतो आता बघा कसं आहे की या ठिकाणी लसूण आपण घेतो आहे आणि दूधसुद्धा घेतोय दूध कसं आहे थंड आहे शीत आहे आणि लसूण कशी आहे ती उष्ण आहे तर ह्याचं दोघांचं मिक्सर झाल्यामुळे काय होणार आहे की लसणाचा जो उष्णपणा आहे तो थोडासा कमी होणार आहे तसंच दुधाचे जे बल्ले गुण आहेत दूधसुद्धा बल्य असतं धातूंना पोषक असतं शक्तीवर्धक असतं आणि शरीराला एक प्रकारचं रसायन असतं तर हे दुधाचे गुणसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत तर अशा पद्धतीने लसूण शिरपा किंवा हे लसूण रसायन जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायद्याचं ठरणार आहे आता हे कसं करायचं बघा आपण बघूया ही लसूण जी आहे ती थोडीशी तुम्हाला चेचून घ्यायची आहे ही चेचलेली लसूण आपल्याला एका पातेल्यामध्ये घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपण ही लसूण एका भांड्यामध्ये घेत आहोत एक साधारणपणे अर्धा कप दूध इथे आपण टाकत आहोत आणि अर्धा कप पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे यानंतर हे मिश्रण जे आहे ते आपल्याला मंद गॅसवर गरम करत ठेवायचं आहे आता कसं आहे की आपण अर्धा कप दूध घेतलं आहे अर्धा कप पाणी घेतलं आहे ठीक आहे तर यातलं आपण पन्नास टक्के उरवायचं आहे म्हणजे आपण गरम करणार आहोत ना त्यातलं पन्नास टक्के आपण बघून घ्यायचं आधी की दूध आणि पाणी जे आहे त्याची लेवल टोपामध्ये किती प्रमाणात झालेली आहे आणि आपण हे बघा अशा पद्धतीने फिफ्टी पर्सेंट त्याचं जे पाणी जे आहे ते गरम करून उडवायचं आहे आणि अर्धा शिल्लक ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने लसूण जी आहे ती ही दुधामध्ये शिजली जाणार आहे आणि दूध हे खाली शिल्लक राहणार आहे इथपर्यंत राहिल्यानंतर आपण उतरून घ्यायचं आणि त्यानंतर मग लसूण जी आहे ते जे शिजलेली दुधामध्ये ती गाळणीने तुम्ही गाळून घ्या हे पहा अशा पद्धतीने तुम्ही गाळून घ्या आणि ही जी उरलेली लसूण जी आहे ना ती जी आपली शिजलेली आहे दुधामध्ये ती तुम्ही चावून खाऊसुद्धा शकता आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही खा नाही शक्य झालं तर तुम्ही अशीच नाही खाल्ली तरी चालेल कारण लसणाचा जो अंश असतो तो दुधामध्ये आलेला असतो पण शक्यतो तुम्हाला झालं थोडीशी चव कशी आहे दुधामध्ये शिजल्यामुळे थोडीशी त्या लसणाची चव ही वेगळी होते काही जणांना पटत नाही आवडत नाही त्याच्यामुळे नाही खाल्लं तरी चालेल पण ज्यांना जमतं आहे त्यांनी खाऊ शकता आणि याच्यामध्ये आपण थोडंसं देशी गाईचं तूप जे आहे ते टाकायचं आहे आता हे मिशन जे आहे ना हे मिशन आपल्याला सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण थोडंसं देशी गाईचं तूप जे आहे ते ह्या ठिकाणी ॲड करणार आहोत एक पाव चमचा तुम्ही तूप ॲड करू शकता याच्यामध्ये अधिक पण टाकू शकता तुमची पचनशक्ती जर चांगली असेल तर अर्धा चमचा एक चमचा तूपसुद्धा याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि हे जे मिश्रण आहे हे तुम्हाला सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे तुम्ही सकाळी उठलात ब्रश केलात की हे अर्धा कप जे दूध आहे तूप आहे आणि लसणाचा जे हा जो क्षीरपाक आहे तो सकाळी तुम्हाला उपाशीपोटी घ्यायचा आहे त्यानंतर जेव्हा तुम्हाला भूक लागेल त्यानंतर मग तुम्हाला नाश्ता करायचा आहे भूक लागायच्या आधी तुम्ही नाश्ता करू नका ह्या मिश्रणाला पचू द्या म्हणजे ते शरीराला चांगलं लागेल आणि नंतर मग भूक लागल्यानंतर तुम्ही नाश्ता करू शकता आता या ठिकाणी आपण तीन लसूण घेतली आहे तशीच तुम्ही पाच लसूणसुद्धा घेऊ शकता दहा लसूणसुद्धा घेऊ शकता अगदी एकवीस लसूणसुद्धा घेऊ शकता परंतु लसूण जर तुम्ही अधिक वाढवत असाल तर मात्र योग्य आयुर्वेदिक वैद्यांच्या निदर्शनाखाली निरीक्षणाखाली तुम्ही हा उपाय करायला हवा तर बघा अशा पद्धतीने हा लसून क्षीरपाक नावाचा उपाय जो आहे तो कंबरदुखीमध्ये गुडघेदुखीमध्ये अतिशय चांगला असा फायदा देतो हा जो उपाय, उपाय आहे तो तुम्हाला साधारणपणे दीड ते दोन महिने तुम्ही करू शकता दीड दोन महिन्यानंतर हा उपाय करणं आपल्याला थांबवायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला कमरेच्या मणक्यासंदर्भात काही त्रास असतील तर नक्की हा उपाय करून बघा ह्या उपायाने आपल्याला किती फरक पडतो आहे तो आम्हाला आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळू शकता मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर एक लाईक करा अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थांबतो इथेच मित्रांनो धन्यवाद